नमस्कार, शिवनीती अकॅडमीमधून आपण या ठिकाणी नवोदय शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन करत असताना मी टार्गेट 2021 ही थीम घेऊन आपण शिष्यवृत्तीबाबत पाहूया. यामधील पहिला घटक उतारा वाचन व त्यावरील प्रश्नोत्तरे. हे अगोदर समजून घेऊया. उतारा काळजीपूर्वक वाचून आशय समजून घ्या. उतारा वाचताना घटना, प्रसंग, संवाद इत्यादी वर्णन स्मरणात ठेवा. उतारा वाचनानंतर प्रश्न वाचा आणि पर्यायातून अचूक उत्तर शोधा. प्रश्नात नवीन शब्द आलेला असेल तर उतार्यात लगेच त्या ओळीवर जा व उत्तर शोधा. उतार्यातील आकलनासाठी शब्दसंपत्तीवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. उतार्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातात. अगोदर उतारा वाचन या ठिकाणी करूया. 1 ते 3 प्रश्नासाठी पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून खालील दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. आपल्या सगळ्यांनाच गोष्ट वाचायला खूप आवडते, अगदी मोठ्या माणसांना सुद्धा. मुले आणि मोठी माणसे यांचे दुवे जोडले जातात ते गोष्टीमुळेच. गोष्टी ऐकताना त्या गोष्टी लिहिणाऱ्या लेखकाविषयी, त्यांच्या काळाविषयी माहिती मिळाली तर गोष्टी वेगळ्या कळतात. आज जग वेगाने जवळ येत आहे. आपले अनुभव आपण जगातल्या वेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांच्या अनुभवांशी तोडून बघू शकतो. माणसे सगळीकडे सारखीच असतात असे लोकांना म्हणतात आपण ऐकतो. एका अर्थाने खरंही असते ते. माणूस म्हणून आपल्या भावना, विचार आणि ते व्यक्त करण्याच्या क्षमता सारख्याच असतात, पण परिस्थिती वेगळी असते. त्यातून वाट्याला येणारे आयुष्य वेगळे असते. त्यात घेतलेले अनुभव वेगळे असतात. त्यांना दिलेला प्रतिसादही वेगळा असतो. ते जाणून घेणे आणि त्या अनुभवामधून जग बघणे हे फार काही शिकविणारे असते. गोष्टी हे विविध अनुभव मांडतात. शिवाय गोष्टीला सुरुवात आणि शेवट असतोच म्हणतात. त्यातून काही विचार समोर येतो. आपले अनुभव, भावना, कल्पना यांना कवेत घेत आपल्या विचारांना पुढे नेण्यासाठी वापरले तर गोष्टी महत्त्वाचे काम करतात असे म्हणता येईल. या उताऱ्याच्या वाचनानंतर आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न. उताऱ्यातील आशयावरून माणसासाठी कोणत्या गोष्टी व्यक्त करण्याच्या क्षमता सारख्याच असतात. यासाठी पर्याय 1 प्रतिसाद व अनुभव, पर्याय 2 जाणीव व प्रतिसाद, पर्याय 3 विचार व अनुभव, पर्याय 4 विचार व भावना. आपण याचे अवलोकन करता स्पष्टीकरण करू शकतो. उतार्यातील ओळ क्रमांक 5 नुसार उत्तराचा पर्याय क्रमांक 4 येईल, विचार व भावना. या उतार्यावरील दुसरा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न दुसरा. गोष्टीतून सर्वात महत्त्वाचे कोणते काम होईल? पर्याय 1 मनोरंजन करणे, पर्याय 2 अनुभव देणे, पर्याय 3 विचार पुढे नेणे, पर्याय 4 परिस्थिती बदलणे. स्पष्टीकरण करता येईल. उतार्यातील ओळ क्रमांक 10 नुसार उत्तराचा पर्याय क्रमांक 3 येतो, विचार पुढे नेणे. या उतार्यावर आधारित तिसरा प्रश्न आपण पाहूया. उतार्यातील आशयाशी समर्पक नसणारे विधान कोणते? 1 आज जग वेगाने जवळ येत आहे, पर्याय 2 गोष्टीतून अनेक विचार वाचकापर्यंत पोहोचतात, पर्याय 3 लेखकाच्या अनुभवातून व जग अनुभवतो, पर्याय 4 आयुष्यात घेतलेले अनुभव एकाच प्रकारचे असतात. स्पष्टीकरण करता येईल. उतार्यात आयुष्यात घेतलेले अनुभव वेगळे असतात असे आले आहे. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक येईल
चार आयुष्यात घेतलेले अनुभव एकाच प्रकारचे असतात. याबरोबरच आपण पुढचा भाग पाहणार आहोत, कविता वाचन व त्यावरील प्रश्नोत्तरे. हे अगोदर समजून घेऊया. कविता काळजीपूर्वक वाचून आशय समजून घ्या. कवितेतील वाचन करताना प्रसंग, संवाद इत्यादी वर्णन स्मरणात ठेवा. कवितेतील विशेष शब्दाकडे लक्ष द्या. प्रश्नाचे अचूक वाचन करून उत्तराचा अचूक पर्याय निवडा. कविता आकलनासाठी शब्दसंपत्तीवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातात. प्रश्नात नवीन शब्द आलेला असल्यास कवितेत लगेच त्या ओळीवर जा आणि उत्तर शोधा. यासाठी आपण कविता पाहूया. नदी बाई माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. नदी बाई आई माझी निळे निळे पाणी, मंदलहरीत गाते ममतेची गाणी. नदी बाय माय जल साऱ्या तानेल्यांना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. शेतमळे मायेमुळे येती बहरास, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास. श्रावणात आषाढात येतो तिला पूर, पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर. माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, थांबल्याला पराजय जय चाल त्याला. अशा तऱ्हेने आपण कविता वाचली असेलच. यानंतर या कवितेवर आधारित आपण काही प्रश्न घेऊया. यासाठी पहिला प्रश्न, 4 ते 6 प्रश्नांसाठी आपल्याला या ठिकाणी कविता दिलेली जाते आणि त्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, कवितेतीत नदीच्या कोणत्या गुणाचे वर्णन आले नाही? 1 समानता, 2 औदार्य, 3 आपपरभाव आणि 4 ममता. या कवितेमध्ये 3 क्रमांकाचा पर्याय या प्रश्नामध्ये 3 क्रमांकाचा पर्याय असणाऱ्या आपपरभाव हे उत्तर येईल, कारण ह्या गुणाचे वर्णन या कवितेत आलेले नाही. प्रश्न 5, खालीलपैकी कोणते काम नदी करीत नाही? 1 शेती पिकवण्यास मदत करते, दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रवास करते, 3 भेदभाव मानते आणि 4 सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देते. याचा विचार करता आपलं उत्तराचा पर्याय क्रमांक येईल 3 भेदभाव मानते. नदी कधीही कोणाचा भेदभाव मानत नाही. प्रश्न क्रमांक 6, वरील कवितेतून नदीने आपणाला कोणता संदेश दिला आहे? पर्याय 1 एकीचे बळ, एकी हेच बळ. पर्याय 2 पाणी अडवा पाणी जिरवा. 3 थांबला तो संपला आणि 4 ज्ञान तिथे मान. एकंदरीत या चारही पर्यायांचा विचार करता पर्याय क्रमांक 3 थांबला तो संपला हा संदेश या ठिकाणी या कवितेतून नदीने दिला आहे, कारण नदी सतत वाहत वाहत पुढे पुढे जात असते. अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी परिच्छेद म्हणजेच उतारा वाचन करूया आणि कवितेवर आधारित कविता वाचन करूया व कवितेवर आणि उतार्यावर आधारित प्रश्नांचा सराव करूया. या ठिकाणी शिवनीती अकॅडमीमार्फत नवोदय व शिष्यवृत्ती मार्गदर्शनसाठी मी लक्ष्मण काटेकर, मोबाईल नंबर आहे 75 88 020 886. या ठिकाणी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढील शिष्यवृत्तीबाबतचा स्कॉलरशिप आणि नवोदयसाठी आपण करत असलेल्या व्हिडिओंचं पुढे अपलोड होताच आपणास सूचना मिळेल. या ठिकाणी धन्यवाद.